सोलापूरच्या विकासाशी निगडीत महत्त्वपूर्ण विषयांवर सोलापूर विकास पंचा पदाधिकाऱ्यांनी घेतली आमदार विजयकुमार देशमुख यांच्या समवेत प्रदीर्घ बैठक. सोलापूरचं नावलौकिक जगभर होण्यासाठी सोलापुरातील विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी त्यांच्या परीने उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. देश विदेशात सोलापूरच्या बुद्धिमान तरुणांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर उच्चपद मिळवून सोलापूरचं नावलौकिक केलंय. आता वेळ आली आहे सोलापूरच्या बुद्धिमान तरुणांसाठी सोलापुरातच रोजगार निर्मितीसह नवे औद्योगिक प्रकल्प येण्याकरिता सोलापुरात विमान सेवा त्वरित सुरू करणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही कटिबद्ध आहोत असं सोलापूर उत्तरचे आमदार तथा माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी सोलापूर विकास मंचच्या पदाधिकाऱ्यांसमवेतच्या बैठकीमध्ये विचार व्यक्त केलेत. सोलापूर विकास मंच, सोलापूर विकास महासंघ, वेकअप सोलापूर फाउंडेशन आणि गिरीकर्णिका फाउंडेशनच्या वतीनं शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या बैठकीत सोलापूरच्या महत्वपूर्ण विषयांवर चर्चा झालीय. होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं योग्य ती कारवाई त्वरित पूर्ण करावी. दुहेरी जलवाहिनी, जलसेतू, रिंग रोड, उड्डाणपूल, कुंभारी आणि मंद्रूप MIDC प्रकल्प तात्काळ मार्गी लावणं, परिवहन व्यवस्था सुधारणं, स्मार्ट सिटीचे राहिलेले प्रकल्प तातडीनं पूर्ण करण्यासाठी नव्या सरकारनं सकारात्मक पावलं उचलावीत. विजापूर रोड येथील छत्रपती संभाजी महाराज तलाव येथील अरुंद पुलाचं रुंदीकरण करणं, शहरातील जाणाऱ्या उड्डाणपुलाचं काम सुरू करणं, नवीन BOT अंतर्गत बसस्थानक पुन्हा नाका जागेवर उभं करणं, सोलापूर शहराला एक दिवसाआड पाणी पुरवठा करणं आणि यासाठी तातडीनं उपाययोजना करणं, सोलापूरकरांना भेडसावणाऱ्या समस्यांचं निराकरण करावं अशा सूचना उपस्थित मान्यवर पदाधिकाऱ्यांनी दिल्या. केंद्र सरकारच्या उडान योजनेअंतर्गतच्या सोलापूर विमानसेवेसाठी आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता होटगी रोड येथील विमानतळाने केली असून एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या देखरेखीखाली सदर विमानतळ सर्व सोयींयुक्त अद्ययावत करण्यात आलाय. सोलापूरकरांना विमानसेवेचा लाभ त्वरित व्हावा या दृष्टीने जलद कार्यवाही करावी अशा मागणीचे निवेदन सोलापूरकरांच्या वतीनं सोलापूर विकास मंचच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार विजयकुमार देशमुख आणि भारतीय जनता पक्षाचे सोलापूर शहर अध्यक्ष विक्रम देशमुख यांना देण्यात आलंय. सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू करण्यासाठी केंद्र, राज्य आणि स्थानिक पातळीवर अभ्यासपूर्ण आणि सातत्यानं पाठपुरावा केलेला असून लवकरच याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल असा आशावाद बैठकीमध्ये सदस्यांनी व्यक्त केलाय. या बैठकीला केतन शहा, मिलिंद भोसले, योगीन गुर्जर, अॅडव्होकेट प्रमोद शहा, अनंत कुलकर्णी, प्रतीक खंडागळे, आनंद पाटील, विजय कुंदन जाधव, सुहास भोसले, दत्तात्रय अंबुरे, श्रीकांत बनसोडे, जयश्री तासगावकर, अॅडव्होकेट संदीप बेंद्रे, कैलास लांडे, इकबाल हुंडेकरी, चंद्रकांत ईश्वरकट्टी, अर्जुन रामगिरे, डॉक्टर सुभाष वैकुंठे, डॉक्टर सुरेश खमितकर, प्राध्यापक रमेश माळगे, विनोद क्षीरसागर, संजय बाकडे, SS शिरगुळ, मल्लिकार्जुन खांडे, राजेश पाटील, नागनाथ मेघाने आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती.